प्राचीन ऐतिहासिक असं महत्व या वास्तूला आहे. मधल्या काळामध्ये काही लोकांनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न खरं म्हणजे अशा प्रकारे धार्मिक तणाव निर्माण करून जात आणि धर्म याच्यामध्ये वाद निर्माण करून हिंदुत्वाला बदनाम करून ते आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. मी तेव्हा येऊ शकलो असतो पण मी शांत झाल्यावर आम्ही आलो सगळे गावातले प्रमुख लोक मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की या गावाची बाजू तुम्ही घेतली त्या गावाची भूमिका मांडली तुम्ही सर्वप्रथम म्हणून आम्ही तुमचं स्वागत आत आलो दर्शन घेतलं अभिषेक झाला. मला असं वाटतं की हे काही राजकारण करण्याची जागा नाही. हे गाव हे राजकारण करण्याचं नाही. हे मंदिर वास्तू राजकारण करण्याची नाही. काही लोकांनी ते करण्याचा प्रयत्न केला मधल्या काळात पण या गावातल्या शांतताप्रिय लोकांनी तो डाव उधळून लावला. म्हणून हे आदर्श गाव त्र्यंबकेश्वर या देशामध्ये किती अशा लोकांचे धार्मिक वाद निर्माण केले तरी गावांना संयम राखले म्हणून हे आदर्श गाव असं मी मानतो. आणि उगाच अशा प्रकारे महाराष्ट्रातलं वातावरण मंदिरावरून प्रथा परंपरावरून खराब करून त्र्यंबकेश्वर हे फार ऐतिहासिक शहर आहे. तिथे कुंभमेळा होतो त्याच्यावर लक्ष द्या विकासावर लक्ष द्या. माझ्या पाठीमागे ललिता शिंदेजी उभ्या आहेत. सतत त्या या गावातल्या आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासाविषयी बरेच विषय ते मांडत असतात. गोदावरी जवळजवळ गायब झाली आहे. त्या गोदावरीचा परत प्रवाह सुरू करा. त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी एखादं प्राधिकरण निर्माण करा. आपण किल्ल्यांचं करतोच आहोत पण तेवढ्या तोला मुलाची ही मंदिर आहेत ही गाव आहेत. अयोध्येमध्ये जर आपण पाहिलं तर अयोध्या विकास प्राधिकरण निर्माण झालं त्या माध्यमातून अयोध्येचा विकास वाराणसीला तसंच आहे. अशा प्रकारे अशा ऐतिहासिक मंदिरांच्या विकासासाठी सरकारनं प्राधिकरण निर्माण केलं पाहिजे अशी आमची भूमिका. मागच्या वेळेला आपण म्हणलो होतो की एस आय टी एवढ्या शेतातून स्थापन केली त्याचं पुढे काही झालं नाही. कशा करता हे राजकारण असतं. या गावामध्ये कधीही अशा प्रकारचा तणाव यापूर्वी निर्माण झाला नव्हता. प्रथा परंपरा चालू असतात त्या तोडणं म्हणजे हिंदुत्व नाही. आणि कोणतरी उठवळ पोरं येतात ते हिंदुत्वावर बोलतात आव्हानं देतात हे कसलं हिंदुत्व. आज पहा ना की मी अनेक लोक पाहिले
गरीब मध्यमवर्गीय महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रश्न आले, तुम्ही कशा करता तणाव निर्माण केला? चला, हिंदू खतरे में असं म्हणत त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं. हिंदू अजिबात खतरे में नाही, ते स्वतः खतरे में असतात. ते स्वतः खतरे मध्ये आले की मग हिंदू खतरे में वगैरे धर्म खतरे में इस्लाम खतरे में नेता खतरे में येतो, त्यांचा पक्ष खतरे में येतो, किंवा मग त्यांचा धर्माची आठवण. सर, तुम्ही म्हटलं ते 100 वर्षांची परंपरा आहे, मात्र इथले स्थानिक लोक म्हणतात की अशी काही परंपराच नाहीये. आपण कुठल्या आधारावर म्हणालच? मला इकडले स्थानिक आदिवासी समाजाचे लोक भेटले, महादेव कोळी समाजाचे लोक भेटले, बरोबर ना? आणि त्यांनी त्या परंपरे संदर्भातल्या सगळ्या गोष्टी मला आणून दाखवल्या. प्रश्न तो नाहीये, या मंदिराच्या बाहेरून एक मिरवणूक चाललेली एका धर्माची, आणि त्यांनी आपल्या देवाचा जर सन्मान राखून जर काही धूप दाखवली असेल, तर अशामुळे हिंदुत्व खतरे में येतं वगैरे या गोष्टीवरती, एवढा हिंदू धर्म कमजोर नाही आमचा, एवढा आमचा हिंदू धर्म कुमकुवत आणि दुर्बल नाहीये, सर्वसमावेशक असा हिंदू धर्म आहे, हे समजून घेतलं पाहिजे. हे जे नवहिंदू निर्माण झाले आहेत, हा हिंदू धर्म कधीच कळणार नाही, त्यासाठी त्यांनी वीर सावरकर समजून घ्यायला पाहिजेत, मग त्यांना हिंदू धर्म कळेल, किंवा प्रबोधनकार ठाकरे समजून घेतले पाहिजे, मग हिंदू धर्म कळेल. सध्या अशा घटना घडतात, कसलं निदर्शक आपल्याला वाटतंय भविष्याची, कसली चाहूल तुम्हाला वाटते भविष्याची? म्हणजे निवडणुका हरतायत आणि आता हिंदू मुसलमान चालणार नाही, तरी प्रयत्न करताय. निवडणुका या विकास कामावर चांगल्या कामावर जिंकायला पाहिजे, पण त्या जिंकता येत नसल्यामुळे अशा प्रकारे धार्मिक तणाव भ्रम अंधश्रद्धा त्याला खतपाणी घालून राजकारण करू इच्छित आहेत, पण त्यांना त्र्यंबकच्या जनतेने धडा शिकवला. काय झालं पुढे? असे तर काय बघण्याची गरजच नाही, ती बघावं अशी गोष्टीच नव्हती ना. मधल्या काळामध्ये एसआयटीचं पीक आलं होतं आपल्या महाराष्ट्रात, फूड सूट एसआयटी, फूड सूट एसआयटी. तावडे बोलले होते 2019 ला शिवसेनेबरोबर जायची गरज नव्हती, आम्ही एकटं लढून जिंकलो. आता लढून दाखवा 2024 ला आणि जिंकून दाखवा, एवढंच मी सांगेन. विनोद तावडे हे एक शहाणे राजकारणी आहेत भारतीय जनता पक्षात, एवढंच मला माहिती आहे, आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही चांगल्या वक्तव्याची अपेक्षा करतो. साहेब, आणि इथे संवाद झाला, तिथं आपण आतमध्ये प्रवेश केला, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय भावना? माझ्या मनातल्या भावना मनातच आहे. मी असं म्हणतो की काय बोलतो इथं?